मंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील साहेब कामगार मंत्री हे उपस्थित राहणार होते. दोघेही पुण्याच्या कोविडच्या बैठकीला उपस्थित राहत असताना एकनाथ शिंदे कोरोनाने ते त्यांना प्रदुभाव झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. बाळासाहेब पाटील होते सातारा जिल्ह्याच्या कोरोनाच्या प्रदुभावाचा आढावा घेण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. माजी मुख्यमंत्री व्यासपीठावर आहे, खरं म्हणलं तर व्यासपीठावर दोन मंत्री अजून दिसले असते. प्रसादांनी व्यवस्थित शिफारस केली असते तर मी पण मंत्री असतो, आणि गणेश दादा जर आमच्याबरोबर असतील तर आता ते पण मंत्री असते. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी बऱ्याच लोकांना घेतलं, त्यांच्या चेहऱ्यामध्ये अशी काही जादू आहे की माणसं त्यांच्याकडे ओढली जातात. मी त्याला अपवाद राहिलो, पण निष्ठेचा फळ काय मला मिळत आहे. विधान परिषदेवर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचा मंत्री जरी झालो नाही तरी मला या ठिकाणी आमदार करण्याचा आणि माथाडी कामगारला एक सन्मान देण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परंतु हे करत असताना आज आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून तुमचं सुद्धा स्वागत करतो. कारण शेवटी ही चळवळ आज राज्यस्तरावर राहिली नाही तर ही चळवळ आता देशस्तरावर गेली अशा प्रकारचं चित्र दिसायला लागले. केंद्रातून काही बदल होतात, केंद्रातून काही नियम बदलले जातात, त्याचा राज्यामध्ये नियम बदलले जातात, त्याचा हस्ते पर हस्ते हा परिणाम हा कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या व्यतिरिक्त सुद्धा या माथाडी चळवळ होतो का अशा प्रकारचा प्रश्न होत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे जवळचे आणि विश्वासातले म्हणून आपल्याकडे आम्ही अपेक्षेतून या असलेल्या आज जयंतीच्या निमित्ताने काही अपेक्षा व्यक्त करतो. मला खात्री आहे गेल्या काही वर्षापासून आपण या चळवळीच्या माध्यमातून उपस्थित राहत असताना प्रामाणिकपणाने मगाशी सांगेल की राजकारणामध्ये पक्षाची आणि नेत्याची निष्ठा हे वेगळी असते. हा लोकशाहीमधला प्रत्येकाचा स्वतंत्रता असलेला अधिकार आहे. परंतु तो माथाडी कामगारांसाठी मनापासून या ठिकाणी काम करतो त्याला माथाडी कामगार निश्चितपणाने विसरत नव्हतो हा सुद्धा इतिहास आहे. आणि म्हणून मगाशी बाळासाहेब पाटील होते, खरं म्हणलं तर मला बोलण्याची संधी भेटली नाही. परंतु मी जरी मंत्री झालो नाही तर एक स्वच्छ राजकारणी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा पगडा असलेला एक नेता सह्याद्रीचा कारखाना आणि सहकार चळवळ पारदर्शकपणे चालवणारा एक नेता या राज्याचा सहकार आणि पणन मंत्री झाला आणि सातारा जिल्ह्यातला सुपुत्र अण्णासाहेब पाटणांच्या या जयंतीला उपस्थित राहिला हा आमचा निश्चितपणाने गौरव आहे. आणि म्हणून मी मनापासून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. काही प्रश्न त्यांच्या निगडीत होते. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही नरेंद्र पाटील आम्ही सगळे गेलो होतो आणि त्यावेळेला काही माथाडी प्रश्नाच्या संदर्भामध्ये वावभाव करत असताना पणनच्या असलेल्या या कायद्याच्या संदर्भामध्ये स्थगिती द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही केली होती. खरं म्हणलं तर त्यावेळेला अजितदादांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण निर्णय होईपर्यंत बाजार समितीच्या नियमाला स्थगिती द्यावी अशा प्रकारचा सूचना सुद्धा त्यांनी या राज्याच्या पणन सचिवांना त्यांनी केली. दुर्दैवाने स्थगिती मिळाली आणि केंद्रामध्ये तो कायदा पास झाला. आणि ज्यावेळेला हा कायदा पास होतो त्यावेळेला त्या राज्याच्या स्थगितीला अर्थ राहत नाही अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे आज अण्णासाहेब पाटील साहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने मी पंडित साहेबांना एवढीच विनंती करेन की शेवटी हा कायदा शेतकऱ्यांसाठी असावा या बद्दल दुमत नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कोणत्याही लोकांना किंबहुना माथाडी कामगारांना सुद्धा कधीही मनामध्ये आकस राहणार नाही. कारण समोरचा माथाडी कामगार सुद्धा शेतकऱ्यांचा मुलगा आहे याची जाणीव आम्हाला मोठ्या प्रमाणात आहे. जे चित्र रंगवलं जातं की बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणामध्ये लूट होते त्या चित्राचा असलेला दुसरा भाग बघितला तर आजच्या घडीला मला सांगावंसं वाटतं की बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळत असेल किंवा शेतकऱ्यांचे पैसे बुडत नसेल
शेतकऱ्यांनी उत्पन्न केलेला माल कुठे विकायचा असेल तर त्याला हक्काचं स्थान कुठं असेल तर ती बाजार समिती आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून उभं राहिलेली या सहकार चळवळीमध्ये शेतकऱ्यांनी पूर्वीच्या कायद्यामध्ये सुद्धा कुठेही माल विकावा अशा प्रकारचा नियम आहे, त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही. परंतु या कायद्यातून भांडवलशाही वाढू नये एवढीच विनंती प्रामाणिकपणाने आजच्या सभेच्या माध्यमातून मी इथं करू इच्छितो आणि आपण त्यामध्ये न्यात आलो. आपली विधानसभेमधली भाषण सुद्धा आम्ही बघितलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टीचे अनुभव असल्यामुळे फायदे आणि तोटे याचा एकच उल्लेख साहेब करेन मी. मला आठवतंय प्रसाद लाड होते मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी स्वस्त धान्य देण्याच्या भाजीपाला देण्याच्या बाबतीत मला उपक्रम राबवला होता. त्यांनी होता आशिष शेलारांनी बऱ्याच लोकांनी राबवला आणि तो राबवत असताना त्यांचा निपक्षपणाने विचार असेल ज्याचं राज्य सरकार म्हणून मागच्या वेळेला आपण सदाभाऊ होत असताना विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा स्वस्त अन्नधान्य भाजीपाला देण्याचा उपक्रम राबवला. तो उपक्रम तुमचा निस्वार्थपणाने चांगला होता परंतु आत्ताच्या घडीला जर आपण बोरिवली अंधारी घाटकोपर आणि या नागपाडा वगैरे या परिसरामध्ये केला तर बाजार समितीमधला असलेली पळवाट काढून शेतकऱ्यांच्या ऐवजी काही लोक बेकायदेशीरपणे व्यवहार करतात त्याचा परिणाम बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या बरोबर माथाडी लावतोय हीच फक्त खंत आजच्या सभेच्या माध्यमातून आमची आहे. आमचा शेतकऱ्यांना विरोध नाही पण जे व्यापारी इथे प्रामाणिकपणाने काम करताय त्याच्या व्यतिरिक्त बाहेर जे चोरीचा धंदा करताय त्यांना फक्त आळीत आळा घालण्यासाठी सरकार दरबारी विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही कायम बरोबर असावं एवढीच अपेक्षा या माथाडीच्या चळवळीच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. मला खात्री आहे की आपण त्यावेळेला ज्या ज्या वेळा वेळ लागेल त्यावेळा मी असेल नरेंद्र पाटील साहेब आम्ही सगळे असो तुम्हाला बोलू. त्यावेळा याच गोष्टीला कोणालाही काम करून द्या कोणालाही व्यवहार करून द्या परंतु मुंबईच्या बाजारावरच्या कार्यक्षेत्रामध्ये जो बेकायदेशीर म्हणजे त्याचा कोणाची परवानगी न घेता काम करतोय तो व्यापार करतोय त्याला फक्त बंधन घालावं एवढीच माफक आमची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं पंजाब राज्याने त्याला विरोध केला सुप्रीम कोर्टात जात आहेत. काल अकाली दलाच्या असलेल्या बालक म्हणून त्यांनी असा एक प्रस्ताव दिला की पंजाब राज्य हे त्या ठिकाणी पंजाब प्रिन्सिपल मार्केट यार्ड म्हणून अख्खं राज्य घोषित करावं अशा प्रकारची सुद्धा मागणी केली. माझं एवढंच म्हणायचं आहे की या मार्केटमध्ये 70 ते 80% माल हा व्यापारी खरेदी करतो 20% माल हा शेतकरी येतो. मागे एक प्रस्ताव आपला असताना एक प्रस्ताव आणला होता सुभाष देशमुख असताना हे इंटरनॅशनल मार्केट हे मुंबई कमिटीचं स्वतंत्र करावं त्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह होता. अशा पद्धतीचं मार्केट करण्याचा निर्णय जरी झाला त्यासाठी स्वतंत्र कायदा झाला तरी मुंबईतला असलेला मार्केटमधला माथाडी व्यापारी आणि सर्व घटक जिवंत राहील अशा प्रकारची मागणी आपल्याला या ठिकाणी करतो. मी सरकार दरबारी आता शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपण सगळे जण मागणी करू मी पण करतोय आणि आम्ही सर्वजण करू अशा प्रकारची विनंती निश्चितपणाने करतो. मला खात्री आहे की माथाडी कामगारांच्या अण्णासाहेब पाटील साहेबांच्या जयंतीला आलेला प्रत्येक नेता अण्णासाहेबांच्या विचाराने चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक जण योगदान देईल तीच खरी अण्णासाहेबांना श्रद्धांजली असेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारण मला माहिती आहे यशवंतराव चव्हाणांपासून नाशिकराव तिरपुडेपासून नरेंद्र तिडकेपर्यंत ते अगदी वसंतदादा शरद पवारसारखा नेतासुद्धा आजही माथाडीच्या पाठीमागं उभा राहिला त्यानंतर दुसरा एक नेता म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला याचा मला निश्चितपणाने गौरव आहे. आणि त्यामुळे आम्हाला एक अपेक्षा आहे की सर्व निपक्षपणाने काढताना पक्ष हा वेगळा विषय आहे शेवटी निवडणुका असतील राजकारण असतील प्रत्येक जण आपल्या नेत्याला मानतो तो नेत्याच्या पाठीमागं काम करेल काय करेल उद्याचं राजकारण काय सांगता येत नाही कोणाला माहीत नव्हतं ते पक्षाचं सरकार येईल पण झालं. आता हे सर्व होत असताना सुद्धा सगळ्यांची भूमिका हा कामगार जो तुमच्या पाठीमागं उभा राहतोय त्याला त्या ठिकाणी ताकद देण्याच्या बाबतीमध्ये असावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. एकच तुम्हाला सांगणारं दुसरं आहे काल एक कायदा मंजूर झालेला आहे माथाडी कायद्याच्या व्यतिरिक्त कामगार कायद्याच्या बद्दल केंद्राने भूमिका घेतली 3 कायदे पारित झाले 300 कामगारांचा असेल 100 कामगारांचा असेल आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला कल्पना आहे आपली सुद्धा पक्षाची एक कामगार संघटना आहे
त्यांच्या काही नेत्यांची माझी चर्चा झाली, त्यांचं पण म्हणणं होतं की याच्यावर फेरविचार होणं गरजेचं आहे. कामगार कायदा किंवा बाकीच्या सगळ्या बदलामध्ये सामान्य माणूस बदलला जाऊ नये, भरडला जाऊ नये याच्याबद्दलची काळजी 100% घेण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्यासाठी आपण आपल्याबरोबर आमच्याबरोबर असाल ही खात्री व्यक्त करतो. फार वेळ न घेता एवढंच मी आपल्याला सांगणार आहे. शेवटी आज मगाशी ज्याचा उल्लेख झाला, एक संघर्ष वेगळ्या टोकाला आलेला आहे. पूर्वी माथाडी कामगार, माथाडी संघटना आणि बोर्ड एक वेगळ्या प्रकारची एक साखळी होती. गेल्या काही वर्षापासून ही साखळी तुटली, त्यामध्ये आपलं सरकारसुद्धा त्याला अपवाद राहिलं नाही. आम्ही प्रत्यक्षात होतो पण न्याय मिळाला नाही. आता आम्हाला एवढंच वाटतं की आता मगाशी ज्याचा उल्लेख नरेंद्र पाटलांनी केला की जी संस्था स्वायत्त आहे त्यामध्ये हॉस्पिटल असेल किंवा त्या ठिकाणी अनेक आज कोविडसारखं सेंटर माझ्या हॉस्पिटलमध्ये हनुमंतराव पाटलांचा डॉक्टर नायकांचा इथं उल्लेख झाला, त्या लोकांनी त्याच्या पद्धतीने चालू केलं. ते कोविड सेंटर चालू करताना त्या हॉस्पिटलला आम्ही कधी लक्ष देत नाही. समाजाची सेवा जेव्हा आम्ही बघतो, खरं म्हणलं सरकार प्रतिनिधी असताना मी बघितलं बोललो असं स्पष्ट शब्दात, आणि मी उद्या पण बोलेन, कालही बोललो होतो. आज बघण्याचा दृष्टिकोन आमच्या सगळ्या चळवळीकडं ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी उभा करून दिलेला आहे तो अधिकाऱ्यांचा चेहरा बदलावा लागेल. 10 वर्ष या संस्थेवर प्रशासक म्हणून त्या अधिकाऱ्यांनी राज्य केलं, त्यामुळे चोळमोडीत निघायला लागली, अधिकारी माधुर झाले. आज प्रत्येक ठिकाणी शंका उपस्थित केली जाते आणि या अण्णासाहेबांच्या चळवळीला पतसंस्था असेल, हॉस्पिटल असेल किंवा कुठेही, त्या ठिकाणी वेगळ्या दृष्टिकोनातून संदेश दिला जातो हा बदलणं गरजेचं आहे. आणि तिथे ही ताकद अण्णासाहेबांच्या चळवळीमध्ये कार्यकर्त्यामध्ये निश्चितपणाने आहे. एक दिवस असा येईल की या ठिकाणी या चळवळीतले काही दोन तरुण होते चांगले विचार येतील आणि त्या चांगल्या विचारामध्ये अण्णासाहेबांच्या 50 वर्षाच्या या चळवळीला ज्या पद्धतीने उभं करायची जबाबदारी आमच्यावर आहे ती कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आहे आणि या नेत्यांच्या सहकार्यावर आहे. एक दिवस असा येईल की महाराष्ट्राच्या असलेल्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये, कामगार चळवळीमध्ये शेवटपर्यंत माथाडी कामगार चळवळ हे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया. दिलं तर ठीक, नाही दिलं तर खेचून घेण्याची ताकद सुद्धा आमच्या मनगटामध्ये आहे हे सिद्ध करून आपण दाखवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.